नमस्कार, मराठीतील मुलाखतीवर आधारित पहिली दैनंदिन मालिका संवाद। संवाद अशा माणसांशी ज्यांनी स्वतःच्या प्रेरणांसाठी आयुष्य उधळून टाकले। संवाद अशा माणसांशी ज्यांच्यामुळे प्रस्थापित व्यवस्थेत काही तरंग उमटले। संवाद त्यांच्याशी ज्यांच्याशी करणं खूप कठीण। ह्या दीर्घ प्रवासात आणि पुढेही आपली साथ मोलाची आहे। नमस्कार, आज आपण संवादचा 500वा भाग साजरा करत आहोत। आज आपल्या 500व्या भागाचे अतिथी आहेत विजय तेंडुलकर। आजपासून 24 तारखेपर्यंत विजय तेंडुलकरांसोबत 4 दिवस ही संवाद अंतर्गत मालिका आपण पाहू शकाल। संवादची सुरुवात 8 जून 2002 सुरू झाली होती। आज 21 नोव्हेंबर 2003 500 भागांचा हा एक मोठा टप्पा संवादनं पार केलाय। या संपूर्ण कालखंडामध्ये संवादमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गज माणसं येऊन गेली, त्यांच्यावर आपण नंतर येणारच आहोत। पण ह्या संपूर्ण कालखंडामध्ये जेव्हा माणसांना आम्ही बोलावलं, त्यांच्याशी बोललो, संवाद साधला, तेव्हा असा कोणताही विषय राहू नये, अस्पर्श राहू नये, असं कोणतंही क्षेत्र अस्पर्श राहू नये जिथे संवाद पोचला नाही, हे उद्दिष्ट आमच्या डोळ्यासमोर होतं। हे उद्दिष्ट पार करताना, हे उद्दिष्ट पार पाडताना, या उद्दिष्टाप्रत पोचताना आम्हाला तुमच्या सहकार्याची गरज होती। आणि सुरुवात करताना माहीत नव्हतं की हे सहकार्य तुम्ही देणार की नाही, परंतु जसं संवाद पुढे जात गेलं, एका माणसाची मुलाखत समोर बसून घेताना एका क्षेत्रातल्या, मग ते कधी कधी गुंतागुंतीचं क्षेत्रही असेल, उदाहरणार्थ पावसाचं जे पर्जन्यशास्त्र आहे त्याच्यावरची मुलाखत, किंवा गणितावरची, किंवा सैद्धांतिक भौतिक शास्त्राची, तर अशा गुंतागुंतीच्या क्षेत्रातल्या माणसाची मुलाखत घेताना आपण तेवढ्याच रसरसलेपणानं ती पाहाल किंवा नाही याबद्दल आम्हाला अगोदर काहीच माहीत नव्हतं, किंवा असा कोणताही अनुभव अगोदर कुणापाशीही नव्हता। कारण मराठीतली मुलाखतीवर आधारलेली ही पहिली दैनंदिन मालिका होती। तर संवादच्या या प्रवासामध्ये आपल्याकडून येणारी पत्र, ईमेल, ही जशी आमच्यापर्यंत पोहोचायला लागली, प्रत्येक पत्र, प्रत्येक ईमेल हे वैशिष्ट्यपूर्ण होतं। आणि ते आम्ही जेव्हा वाचायचो तेव्हा आम्हाला लक्षात आलं की या संवादात तुम्हीही सहभागी आहात। हा संवाद इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांशी करत असताना आमच्या एक गोष्ट सतत ध्यानात होती की उद्याचा जो संवाद आहे तो आजच्या संवादापेक्षा अधिक वैशिष्ट्यपूर्ण, अधिक देखणा आणि अधिक विचार करायला प्रवृत्त करणारा असला पाहिजे। आणि जेव्हा आम्ही 500 पर्यंत आलो तेव्हा 500व्या भागाचा अतिथी निवडण्याची जबाबदारी आमच्यावर एका अर्थाने तुमच्या सुजाण पत्रांनीच टाकलेली होती। आणि त्यावर जेव्हा आम्ही विचार केला तेव्हा आम्ही सर्व प्रकारचा विचार करून अतिथींचं नाव निवडलं, विजय तेंडुलकर। संवादमध्ये येण्याचं विजय तेंडुलकरांना आमंत्रण दिल्यावर त्यांनी ते स्वीकारलं आणि संवादचा सन्मान केला। विजय तेंडुलकर हे एक मोठे लेखक आहेतच, पण त्याचसोबत या समाजात आज जे घडतं आहे त्याबद्दल ते अत्यंत अस्वस्थ आहेत। आपणही या सगळ्या समाजाच्या अवस्थेबद्दल अस्वस्थ आहोत, पण तेंडुलकर ते बोलताहेत। ते जे बोलताहेत त्यामागची त्यांची वेदना काय आहे आणि त्यांना जे दुखत आहे, त्यांना जे सलत आहे, त्याचं मूळ नेमकं कुठे आहे हे जाणून घेण्याकरता आम्ही संवादमध्ये विजय तेंडुलकरांना बोलवलेलं आहे। संवादच्या या 500 भागांचं सूत्रसंचालन केल्यानंतर त्यासंबंधी काय वाटलं, त्याच्या संबंधी आम्ही चिंतन काय करत होतो यावर मी तुमच्याशी बोलणारच आहे। पण त्या अगोदर विजय तेंडुलकरांची ही मुलाखत आपण पाहूया। नमस्कार, संवादच्या 500व्या भागामध्ये आज आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत ज्यांच्या सिद्धहस्त लेखणीने मराठी भाषेचा मान भारत आणि भारताच्या बाहेर नेला आणि त्यांच्या लेखणीने तेंडुलकर पूर्व आणि तेंडुलकरोत्तर अशी साहित्यामध्ये एक रेषा आखली, ते श्री विजय तेंडुलकर। नमस्कार तेंडुलकर। नमस्कार, हे जरा जास्ती झालं। तुमच्या लेखनाबद्दल मला विचारायचंय, पण त्याच्यावर येण्या अगोदर मला, तुम्ही सातत्याने लिहित राहिला, म्हणजे चांगलं लिहिणं आणि ते सातत्याने लिहिणं हे दोन्ही एकाच वेळी करणं खूप कठीण, म्हणजे आता सुद्धा असं दिसतं की चांगलं लिहिणारा चांगलं लिहितोय म्हणायच्या तो लिखाण कमी कमी होत जातो, तर इतकी वर्ष सातत्याने लिहिण्यामागे कोणती शक्ती होती, कोणती ऊर्जा होती, कसं काय लिहिलं? एक तर असं आहे की सातत्यानं लिहिले खरं, पण चांगलं लिहिले खरं नाही।
मधून मधून चांगलं लिहिलं. कोणी लेखक हा मधून मधून चांगलं लिहितो, सातत्यानं चांगलं लिहिणारा लेखक मला अजून भेटायचा. सातत्यानं काही चांगलं करणं जरा मनुष्य स्वभावात नाहीच आहे. सातत्यानं मी लिहिलंय खरं आहे, पण एक तर असं आहे की लहानपणापासून लिहिणं हे काही मला मुद्दाम करण्याची गोष्ट राहिली नव्हती. कारण माझ्या घरामध्ये एक साहित्यिक वातावरण होतं, पुस्तकं इकडे तिकडे पसरलेली असायची, पुस्तकच मी अनेकदा घेऊन खेळायचा. लेखक घरी यायचे वडिलांच्याकडे, ते आमचे लेखक मित्र. आणि मला असं आठवत की मी नुकता तेव्हाची बिगारी वगैरे असं म्हणजे पहिलीच्या आधीची आत्ता आत्ताचं काय मॉन्टेसरी वगैरे आपण म्हणू, म्युन्सिपल शाळेमधली मॉन्टेसरी म्हणजे बिगारी. तर मला आठवतं की मी अभ्यासाशिवाय सुद्धा मी काहीतरी लिहित असे, ते वडिलांची नक्कल असावी ते मी करत असेन असं वाटतं. पण अभ्यासाव्यतिरिक्त मी लिहित असे एवढं मला नक्की आठवतं. काय लिहिणं काय दिसलं नव्हतं, पण तेव्हापासून लिहितोय ना. काय होतं की तबलजीचा मुलगा असतो लहानपणापासून, त्याला तबला शिकण्याच्या आधीची असं तबला बडवतो ना तो, डग्गा तबला काय मिळेल ते बडवत असतो तो, त्यामुळे हात तयार होतो आणि एक सवय येते ना. त्यात काही वेगळं वाटत नाही, तसं माझं झालं. लिहिण्याची जी क्रिया, ती क्रिया बोलण्याच्या क्रिये इतकी माझी झाली, त्यामुळं मी सातत्यानं लिहिलं, कुठल्याही परिस्थितीत लिहिलं, कुठेही लिहिलं, आणि चांगलं लिहिलं, भिकार लिहिलं, सगळं लिहिलं. पण लिहिणं हे का, आता तुम्ही सातत्याने कसं बोलता असं मला कोणी विचारत नाही, तसं सातत्यानं कसे लिहिता विचारणं खरं नाही.